हॅलो, नमस्कार. मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलवरती. अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू हजारडे. आणि आज तुम्ही नेहमी विचारत असणाऱ्या कमेंट्समध्ये खूप सारे कमेंट्स आहेत, त्यामुळे इंडिव्हिज्युअल कोणाचं नाव घेत नाही किंवा कमेंट तिथं व्हिडिओमध्ये जोडत नाही की सर मला एक मुलगी आवडते की सर मला एक मुलगा आवडतं, तर मी त्याच्याशी कसं बोलू, मी तिच्याशी कसं बोलू, कशी सुरुवात करू, प्रपोज करू का, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि याच विषयावर हा आपण कम्प्लीट व्हिडिओ बनवणार आहे. सो व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या आधी तुम्हाला सांगायचं की चॅनलवरती नवीन असाल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा, त्यासमोर बेल आयकॉन आहे घंटीचं चिन्ह, त्याच्यावरती एकदा क्लिक करा. म्हणजे काय होईल की असे जे रोज आम्ही नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतो ते सगळ्या आता ते तुम्ही पाहू शकता. ओके, आता कसं आहे बघा, आवडते एखादी मुलगी किंवा मुलगा म्हणून लगेच प्रपोज करायला जाऊ नका. मला विचाराल तर मी हेच सांगेन की मी आवडतं म्हणून लगेच प्रपोज करायला जाऊ नका, कारण रिजेक्शन येण्याचं प्रमाण होऊ शकतं किंवा गैरसमज तुमच्याबद्दल निर्माण होऊ शकतो. पण कारण काय, एकमेकाला समजून घेण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि पहिली नजर मी दिल दिवाणा हो गया वगैरे असं काही जर तुम्हाला झालं असेल तर ते पहिल्या नजरेत झालं, दुसऱ्या नजरेत होईल का, 15 दिवसांनी होईल का, एका महिन्यानं मला ते तेवढाच माझं दिल दिवाणा होईल का, या गोष्टींचा देखील विचार करा. असं म्हणजे मी प्रामाणिक मला वाटतं. आणि मग काय करायचं की स्टेप बाय स्टेप मला ओके वाटतं ना, तर मी काय करेन की मी ओळख वाढवेन. मग अगदी काय चाललंय, कुठून आहे, कशी आहे, इथून पुढे मग कॉलेज, बिझनेस, व्हॉट एव्हर किंवा जॉब जे काय असेल तिथून ओळख वाढवत न्या. ओळख वाढवत नेऊन चांगले मित्र बना आणि चांगला मित्रांचे पुढे जाऊन कुठेतरी ती मैत्री क्लोज फ्रेंड होणे इतपत जा. मग याच्यासाठी तुम्हाला काय हवंय नको हे बघण्यापासून काळजी घेणं, काळजी करणं, घरच्यांचं काय चालू आहे, सगळे बरे आहेत का, इथंपर्यंत त्यामध्ये गोष्टी येऊ शकतात. अरे आणि या दरम्यान तुम्ही काय करा की समोरच्या व्यक्तीचं जी तुम्हाला आवडते तिचं वागणं कसं आहे, तिचं बोलणं कसं आहे, तिचं बिहेवियर कसं आहे, ती नीट राहते का, काय तिचे ड्रॉबॅक्स आहेत, पुढे जाऊन आपल्याला याचा काही प्रॉब्लेम होणार नाही ना. मग कळलं की जे काही थोडेफार प्रॉब्लेम्स आहेत आणि ते पुढे जाऊनही राहतील, मग त्याचा माझ्यावर इफेक्ट होणार नाही ना, मला त्रास प्रॉब्लेम होणार नाही ना, नाही होणार. कारण त्यावेळी असं असतं की आपण प्रेमात आंधळे असतो. मग तुम्ही म्हणाल की सर हे एवढं सगळं विचार करून वगैरे प्रेम होतं का, आणि नक्की तुम्हीच बोलताय का, तर हो मीच बोलतोय. विचार करून प्रेमात पडणं प्रेम असंच होऊन जातं हे मीही मानणार आहे, पण आता जसे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत पुढे जाऊन, ब्रेकअप होणं, प्रॉब्लेम्स होणं, एक्स्ट्रा मॅरिडला अफेअर होणं, डबल डेट करणं, ह्यावरून मी तुम्हाला सांगतो की पहिला प्रेमात पडण्याच्या आधीच विचारपूर्वक पडलेलं चांगलं, त्या माणसाला ओळखून घेऊन प्रेमात पडलेलं कधीही चांगलं बेटर. ओके, ह्या सगळ्या गोष्टी असताना तुमचं बोलणं वाढवत जाईल, चॅट वाढत जाईल, भेटणं वाढवा, बोलणं वाढवा. आणि मग एखादं चांगलं असं एखादं सरप्राईज गिफ्ट छोटं मोठं काहीतरी करून देऊन एखाद्या चांगल्या ठिकाणी त्या व्यक्तीला, तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करून टाका. आणि या स्टेप बाय स्टेप तुम्ही गेलात तर मला वाटतं की जास्तीत जास्त करून ते प्रपोजल कॅन्सल होणार नाही. तरीही झालं, सगळ्यांचीच अप्रूव्ह होतील असंही नाही आहे, तरी झालं तरी अजून वेळ घ्या, अजून कनेक्शन्स वाढवा, अजून कनेक्शन बिल्ड होऊ दे तुमच्यामधलं, खूप क्लोज फ्रेंडशिप ते अजून वाढू देत, अजून काय हवं नको या गोष्टी बघण्यापर्यंत जाऊ देत. मग अजून काही दिवस घेऊन मग परत एकदा प्रपोज करा. मे बी यावेळी चान्स जास्त असेल की ती समोरची व्यक्ती ॲक्सेप्ट करेल. आणि नाही झालं, ओके, मग समोरचा इंटरेस्टेडच नसेल तुमच्या प्रेमामध्ये, किंवा समोरचा ऑलरेडी कोणाच्या तरी प्रेमामध्ये असेल, त्याला कुणीतरी थर्ड पर्सन आवडत असेल, किंवा त्याला तुम्ही फ्रेंड म्हणून आवडता पण बॉयफ्रेंड म्हणून किंवा गर्लफ्रेंड म्हणून आवडत नाही आहे, पुढे जाऊन लग्न वगैरे करणे या गोष्टीपर्यंत त्यांनी तुमच्या बाबतीत विचार केलेला नाही, असं सगळं असेल तर मला वाटतं की परत तुम्ही तिसऱ्यांदा अजून वेळ वाया घालत बसू नका. ओके, ज्या म्हणजे समोरच्याला, कारण प्रत्येकाचा आपला आपला सेल्फ रिस्पेक्ट वगैरे असतो, तो कुठे दुखावू नका, धोक्यात आणू देऊ नका. एवढ्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या त्याप्रमाणे करून देखील मग समोरच्याचं ना येत असेल तर मला वाटतं तो विषय तिथेच क्लोज करा, अजून जास्त वाढवून स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा,
आणि हो अजून एक तुम्हाला सांगायचं की असे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील रिलेशनशिप रिलेटेड, करिअर रिलेटेड किंवा फॅमिली रिलेटेड, तर तुम्ही माझ्या टीमशी संपर्क करू शकता. खाली त्यांचा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो आहे आमचा 8010093939. इकडे तुम्ही माझी अपॉइंटमेंट घ्यायची आहे असं मेसेज केला की नंतर तुम्हाला पुढची माहिती मिळेल. लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे, त्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला पेड करायला लागतात. ते कसे करायचे, कधी करायचे, कुठे करायचे, कधी बोलतील, ह्या सगळ्या गोष्टी माझी टीम तुम्हाला एक्सप्लेन करेल. याशिवाय नाता जप्तर नावाचं एक छानचं पुस्तक मी लिहिलं आहे, फक्त 99 रुपयाला मी ते अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणजे जे प्रेमात नाही आहे, ज्यांना प्रेमात पडायचं आहे, किंवा ज्यांचा ब्रेकअप झाला आहे, डिवोर्स झाला आहे, वॉट एवर, तर अशा प्रत्येकाचा संग्रही असावा आणि तुम्हाला हेल्प करेल असं एक पुस्तक आहे. त्यामध्ये या प्रेम लाईफ यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स आणि त्याची उत्तरं त्याच्यामध्ये मी दिलेली आहेत, मी स्वतः लिहिले. सो ते देखील तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरून परचेस करू शकता. लवकरच भेटू नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तो टाटा, बाय बाय, टेक केअर. की तुम्हाला असे काही प्रॉब्लेम सतावत असतील लाईक रिलेशनशिप रिलेटेड, फॅमिली रिलेटेड, ओके, किंवा अगदी करिअर रिलेटेड, तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधू शकता. माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतो आहे 8010093939. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, अपॉइंटमेंट घ्यायची असा मेसेज करा, त्यानंतर माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, मेसेज करेल की कधी कुठे कशी अपॉइंटमेंट घ्यायची, कसं पेड करायचं. हां, लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे, त्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतात. याशिवाय नातं जपताना नावाचं एक छानचं पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे आणि ते ईबुक आहे, PDF स्वरूपात आहे, तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी फक्त 99 रुपयाला ते अवेलेबल करून दिलेलं आहे, तर त्याची देखील माहिती तुम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कळून जाईल. नंबर एकदा पुन्हा लक्षात घ्या, 8010093939. ईबुक घ्यायचं असेल किंवा माझ्याशी थेट बोलायचं असेल तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्स रिलेटेड, तर खाली दिलेल्या या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तर टाटा, बाय बाय, टेक केअर.